विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा. मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा. अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व. गावागावाचा विकास करण्या आले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व. बोलाणे तालुका पारोळा. हिरव्यागार शेत शिवाराच्या सानिध्यात निळ्या आभाळाशी गुजगुष्टी करणार साधा भोळ, तंटा बखड्यापासून मुक्त भोलाणे गावठाण, भव्य प्रवेशद्वार, हिरवीगार शेत शिवार, चौसुफी घरांचा छोटीकणी गावगाडा, सुबक मंदिराचा कळस, खोलीकरण छोटेखानी पण मन जोडणारा पूल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांचा विस्तार, प्रमुख जोडमार्ग, प्रशस्त रस्ते, अंतर्गत चौक, काँक्रीटीकरण, या साऱ्या सृष्टीला जोड मिळाली ते आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या विकास कामाच्या दृष्टीची. श्रमिक वस्तीतील हायमॉस लॅम, अंतर्गत रस्ते, काँक्रीटीकरण, प्रशस्त देवमढी, शिवार रस्ता, प्रवेशद्वारातील रस्त्यावर चिमुकल्यांची लगबग, किल्ले बुर्जाचं राजद्वार, गल्लीबोळातील रस्ते मजबूतीकरण, व्यायामशाळा, सभामंडप, श्री हनुमान मंदिर, चौकामध्ये पेव्हर ब्लॉक, मंदिराचं घुमट, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोलाणेकडे जाणारा रस्ता, स्वागत फलक, नियोजित बांधकाम आदी अनेक कामांमधून आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या विकास कामांचा आलेख आपल्या नजरेसमोर येतो. कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शेतीला पाणी आणि हाताला काम हा संकल्प ठेवून या स्वप्नपूर्तीसाठी गावोगावी विविध विकास कामं राबवली आणि याचाच एक भाग म्हणून भोलाणे परिसरातही विविध विभागांतर्गत भरीव निधी आणून त्यांनी ग्राम विकासाचं नवं पर्व सुरू केलंय. आपल्या पंचवार्षिक कार्यकाळात रस्ते जोड, ग्रामपंचायत इमारत, जलयुक्त शिवार, काँक्रीटीकरण, समाज मंदिर यासाठी मूलभूत योजना 25-15 सह नाबार्ड योजना, अर्थसंकल्पीय तरतूद, जलयुक्त शिवार आदी विविध योजनांद्वारे भरीव निधी आणून त्यांनी विकास कामं राबवली. प्रारंभी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी ग्रामस्थांच्या एकत्रित सुसंवादासाठी मूलभूत योजना 25-15 अंतर्गत 2017 आणि 2018 मध्ये 7 लाख रुपये निधीतून अद्ययावत सामाजिक सभागृहाचं बांधकाम करून घेतलं. इथले ग्रामस्थ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कामकाजात सुलभता येण्याच्या दृष्टीने आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मूलभूत योजना 25-15 अंतर्गत 2018 आणि 2019 मध्ये अद्ययावत ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाबाबत पुढाकार घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूलभूत सुविधा योजनेतून 2019 आणि 2020 मध्ये त्यांनी 2 लाख रुपये निधीद्वारे अनुसूचित जाती वस्ती अंतर्गत काँक्रीटीकरणाच्या कामास वेग दिला. दादांनी आमच्या गावाला खूपच कामं दिले. बोलाने गावात समाज मंदिर दिले, ग्रामपंचायत दिली, दलित वस्तीमध्ये देवमढी दिली, कॅम्प लाईट कॅम्प दिले आणि ग्रुप ग्रामपंचायत आमची बोलाने ते जामदे तिथं देवमढी दिली आणि अग्निमाताला सभामंडप दिला. तर सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत दादांचे खूपच आभार आहेत. रस्ते हे विकासाचे राजमार्ग आहेत ही बाब लक्षात ठेवून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी नाबार्ड 20 या योजनेतून भोलाणे बहादरपूर रत्नपिंपरी शेळावे या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी तब्बल 50 लाख रुपयांच्या निधीतून काम पूर्णत्वास नेण्याबाबत पुढाकार घेतलाय. याच रस्त्याच्या स्वतंत्र 7 किलोमीटर रस्त्याच्या बांधणीसाठी SR 15-16 फंडातून अतिरिक्त 1,80,00,000 रुपये निधीची जोड दिली आहे. नाबार्ड 20 योजनेतून भोलाणे बहादरपूर ते शेळावे रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग 48 किलोमीटर 0
ते 1/950 पर्यंतच्या भागाचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी त्यांनी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भोलाणे बहादरपूर रस्त्याच्या दुरुस्तीबाबतही आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आग्रहपूर्वक काम केलंय. गाव छोटं असो की मोठं, आपलं गाव आपले शिवार समजून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी राबवलेल्या विकास कामांमुळं इथला ग्रामस्थ आणि गावगाडा दोघेही समाधानी असल्याचं आपणास जाणवतं. विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा, मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा. अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व, गावागावाचा विकास करण्या आले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व.